नमस्कार, मी एक शेतकरी विद्याधर महादेव पाटील, राहणार मांडोखार, तालुका आलेव, जिल्हा रायगड. मला राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड मुंबई इफन फाउंडेशन संचालित सहाय्यक कृषी अधिकारी परिवार कृषी विभाग आयोजित खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा 2022 यांनी मला बायोला खत भातामध्ये मिक्स करण्यासाठी दिलेलं आहे. 1 किलोला 25 मिली, 2 किलोला 50 मिली असं मिक्स करायचं. या असं भातात टाकून ते मिक्स करायचं आणि मिक्स पूर्ण झालं की त्यानंतर ते 2 तास पूर्ण सावळीत वाळवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला भाताची पेरणी करायची आहे की रोप पेरणी करायची आहे यासाठी ते उपयोगात आणायचं. त्याचे फायदे एवढेच होतात त्या बायोला खतामुळं. बीज प्रक्रिया चांगले होते, रोपं चांगलं रुजले जातात, त्याला फुटवा चांगला येतो. फुटवा चांगला आल्यामुळं त्याचं वाढ चांगली आणि त्यामुळं वाढ चांगली झाल्यानंतर त्याच्या कणीस म्हणजे आपण जे म्हणतो लोंब्या हे मोठे येतात, त्याने भाताचं उत्पन्न भरपूर येतो. असं हे जे केलं तर सर्व शेतकऱ्यांना हे फायदेशीर आहे आणि सर्वांनी हे करावं.